तर नमस्कार मित्रांनो आताच ह्यांचा एक व्हिडिओ पडलेला तुम्ही बघितला असेल काय काय बोललेत की काय प्रेम असेल तर माझं प्रेम आहे तिच्यावर प्रेम असलं असं तर माणूस घर सोडून गेले नसतं पूर्वी ती होती पप्पा कधी येणार आहेत कुठं गेलेत काय गेलेत मग मी म्हणलं हो पूर्वी मी हे कपडे भरायला लागली आपण पप्पाकडे चाललोय म्हणलं पप्पा कुठं आहेत मला माहिती पण मी पप्पा तिला न सांगता दुसरीकडेच तिला नेणार आहे कारण तिला गोल्याला आयशूला आयशू आता येईल ट्युशनला पाठवले त्याला येईल थोड्या वेळात मग म्हणलं पोरांना दोन दोन दिवस सुट्टे मग त्या दोन दिवसात आपणच कुठं तर बाहेर जावं म्हटलं कारण की हे नेईपर्यंत पर्यंत तर घरी कोण नसणार आहे काय पप्पाकडे चाललोय ना आपण बॅग भरायला लागलोय ना जायचंय ला ना पप्पाकडे हा जाकी हे तुझे कपडे आहे की मित्रांनो इकडचे इकडचे बाहेरचे बाहेरचे तर मित्रांनो पूर्वीला नाजी लावले मग मी कुठं चालली आहे तुम्हाला कळलंच मी कुठं जाणार आहे काय जाणार आहे कारण की ह्यांनी घरी नाहीत ह्यांनी म्हणते मला पोरांची काळजी आहे की माझ्यावर माझं त्यांच्यावर प्रेम आहे माझं पूजावर प्रेम आहे तर कुठं गेलं प्रेम घर सोडून जाताना घर सोडून ज्या माणसाचा प्रेम असताना ती माणूस घर सोडून जात नाही किंवा ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला तर कधीच सोडत नाही आणि ह्यांनी आमच्या चौघांना सोडून गेलेत आमचा न विचार करता हे म्हणतात ना की मी कुणाचं बघू तू मला ही बोलती मी मी कोणाला सांगणार बर बसती तर घेऊया आपण बसती की जरा तर खरं म्हणलं तर हिला बोलताना मला हसून बोलावं लागते कारण की आपल्या दो माझ्या दोघांच्या भांडणामुळे ह्यांच्यावर काय म्हणजे हे काय व्हिडिओ बघत नाहीत काय नाहीत ह्यांच्यावर काय वाईट संस्कार नये किंवा हिनी म्हणून की आमचे मम्मी पप्पा सारखे भांडते त्यामुळे हिला बोलताना मला जरा हसून बोलावं लागते कारण की खरं सांगायचं म्हणजे ह्यांनी काय म्हणले मला की तू म्हणते सांगत बसते मला तुझे तुमच्या घरच्या असे म्हणते तसे म्हणजे मग ह्याला सांगणार नाही तर कुणाला सांगणार आईला सांगितलं तर आई काय म्हणत की तू तुझ्या मर्जीनं लग्न केलं आता आम्हाला बोर। कशाला सांगते बरोबर मग मी ह्याला म्हणलं की मला असा असा त्रास होत आहे हे होते परत मग मग कुणाला सांगणार मी दुसरं शेअर करण्यासारखं नाही परत मी बाहेर कुणाला सांगितलं हे कसं आहे माहिती का आ, एक हे असं म्हणजे मन मोकळं करावं ना की अशा माणसासमोर करावं की ती जी ती व्यक्ती आहे ना गावावर डिंडोरा पिटणार नाही मग मी हे माझं मन मोकळं करते ह्यांच्यापाशी कारण की ह्यांच्याशिवाय मला कोण नाही कारण दुसऱ्यापासून सांगायला गेलं हे ती ऐकून घेणार परत दुसऱ्याला हसत सांगणार की ही माझ्यापाशी असं करत होती ही माझ्यापाशी रडत होती मग त्यापेक्षा आपल्या नवरीला सांगायला काय हरकत आहे ती समजून घेईल ना आपल्याला काय वाटतं काय नाही म्हणून मी त्यांना सांगितलं माझं काय की मला असा असा त्रास होतोय मला असे बोलते की करते मग त्यांच्याशिवाय सांगणार कुठं बाहेर सांगण्याच्या ऐवजी मी त्यांना सांगते ही तर बरोबरच आहे की मी घरच्या घरच्यांची बदनामी बाहेर काय गे भांड्याचे नादत तुला माहितीये आमच्या तर झालेत का आम्ही उगा उग करतो तुला माहित नाही का हा मग जा बर मी त्यांना सा सांगते हे माझं काय चुकतंय का घरच्यांचे बदनामी बाहेर करत नाही त्यांच्या समोर करते त्यांनाच बोलते की असं आहे की मी बाहेर कुठं जाते की बाहेर सगळ्यांसमोर असं बोलते की माझ्या घरातले असं करते मला हे असं वागवते मग बाहेर कोणाला सांगण्याच्या ऐवजी मी म्हणलं तुमच्यापासून मला त्रास होतोय असं असं त्रास होत आहे आणि हे काय म्हणलं की मला काय कमी पडू देत नाही मी रिअलमध्ये सांगू का मी जसं लग्न झालं ना ह्यांच्याकडनं काही मागितलं नाही ती मला हीच ज़ द्या तिचे जशी आहे तसे राहिले पण आता मला वाटायला लागलं की काय तर घरात वस्तू असाव्या मी काय माझ्या स्वार्थासाठी मागत नाही काय वस्तू आहेत ती वस आम्हाला लेकरांना त्यांना सगळ्यांना उपयोगीला असं मागते की मी मला स्वतःला काय दागिने करा म्हणती काय कपडे घ्या म्हणते का दुसरं काय असं आहे की पन, मी उगं फालतू खर्च करते मला मोबाईल पण मी म्हणलेलं मला माहित पण होतं हा मी म्हणलेलं घ्या मला फक्त तुम्हाला साधा घ्या म्हणलेलं पण त्यांनी मनानं घेतलं मग मला वाटतं म्हणजे चांगलं आहे असं नाही की त्यांनी मागितल्यावर घेत नाहीत घेत पण मी त्यांना हट्ट तर करत नाही ना की असं म्हणत होते की तिला काय मागल ते आणून देतो मग मान्य करते मागेल ते आणून देते आणि आता हे तुमचं कर्तव्य आहे की मला काय पाहिजे काय नको मला काय कमी जास्त लागतं हे सगळं तुम्हालाच बघावं लागणार आहे ना मग मी तुम्हालाच सांगणार ना मग तुम्ही असं का म्हणायची काय गरज होती का मी काय तुला कमी पडू देतो का मग आता मी बरोबर आहे तुम्ही मला काय पडू कमी पडू देत नाही मागल ती सांगाल ती तुम्ही आणताय मग ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्यांना सांगणार मग हे सगळ्यांना काय वाटेल की हा ही बायकोच ऐकते म्हणून तर ह्यांच्यात भांडण झाली मेन गोष्ट सांगू का ह्या फ्रीजचं तर काय नाही सगळा वादविवाद ह्या फ्रीजमुळे झाला असं वाटायला लागलं ही फ्रीज कुठं तरी पडावं तर रिअलमध्ये आता मी चाललोय आम्ही मी पूर्वीला आणि पोरांना घेऊन बोल्याला पु... आयशुरा पूर्वीला घेऊन चालले बाहेर कारण की ह्यांना जेव्हा माझा मी घरातून बाहेर गेलेला व्हिडिओ पडलेला बघल बघतील ह्यांनी आता ती पण व्हिडिओ काढणारच आहे मी ही पण बघतील मला फोन करतील पण मी फोन उचलणार नाही कारण की जेव्हा ह्यांनी घर सोडून गेले तेव्हा फोन उचलला नव्हता त्यांना क दाखवून द्यायचंय तुम्हाला जे करता येतं ते मला करता येतं जे तुम्हाला करता येतं ते, ते मला पण करता येतं तुम्ही कसं मी बाहेर गेल्यावर फोन उचलला नाही मग त्यावेळेस मला जे जी। त्रास झालाय ते त्यांना जाणवलं कारण की ह्यांना माहिती मी एकदा घर सोडून गेले ना कुठं जाते हे पण त्यांना सांगत नाही आणि मी माझ्या ह्यांना माहितीच सगळे घर मग मी तिथं तर जाणार नाही अशा ठिकाणी जाणार आहे त्यांनी मला उडकत आले पाहिजे कारण की मला एवढा त्रास व्हायला लागला नाही हे सारखं ह्यांनी घर सोडून जा एकदा ह्यांच्या आई घर सोडून जा त्यापेक्षा मी घर सोडून गेले तर ह्यांनी शांत तर राहतील मला असं वाटतं की माझ्यामुळे ह्यांना त्रास व्हायला लागलाय त्यापेक्षा आपल्या आईचं तर घरीच आहे त्यामुळे तिथं तर काय जातो कारण की लगेच येतील त्यांनी हितच आहे बाबा कुठं लांब गेली अशा ठिकाणी जाणार आहे ना त्याला माहित पण होऊ देणार नाही मी कुठे आहे काय गेली मग बसू दे रडत परत आणि फोन तर उचलतच नसते कारण की मी ह्याला किती फोन केले की तुम्ही घरी या आपले तुम्ही झाल्या आपण काय असेल ते मिटू कारण की पोर लहान आहेत आपले पोरांना काय वाटेल की आपले मम्मी पप्पा भांडण बा, बा, करते परत ती मोठे पळ झाल्यावर आपल्याच आमचं शिकणार नाही की आम्ही काय करतोय काय नाही मग हे असं ऐवजी मी त्यांना म्हटलं काय असेल ते आपण घरी ह्याच्या आधी पण आमची तुम्ही झाले तेव्हा जेव्हा मी मावशीकडे गेले तेव्हा ह्यांनी घरी आले मला न्यायला आले मग आता मी मावशीकडे पण जात नसते कारण की मी सारखं जर इकडं पाहुण्यांच्या जा घरी जाणार त्यांनी पाहुण्यांच्या जा घरी येणार तिथं पण तमाशा करायचा त्यापेक्षा अशा ठिकाणी जाते की त्यांनी उडकत आलं पाहिजे की कुठं आहे काय कारण की सारखं मी ह्यांना म्हणायचं या 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 आणि ह्यांनी असं करायचं की निघून जायचं बाहेर माझ्यापेक्षा जास्त बाहेरच्यांना किंमत द्यायची असं कुठं असतं का असं करायचं काय काय झालं अगं ह्यांचं ग बक्की अक्कल आणि घर सोडून गेलेत आपण त्या दिवशी तुम्ही झाली आपली जाव म्हणल्यावर आपल्या जा जा रागाने गेले दोन दिवस झालं फोन करते फोन नाही आणि आता मग म्हणलं की गेल्या बारीने कसं मी गेल्यावर आलते म्हणलं आता तसं आपण जावं म्हणजे जा जा येते महागारी होय का जाऊ दे की एकदा गेलाय ना जाऊ दे जा चटके बसले की नाही खायला ना, ना, खायला तू त्यांचं व्हिडिओ बघ रूम करून राहिले तर मग पैसे असल्याशिवाय माणूस रूम करता रूमवर आहे मग खायला दिसलं काय तुला त्यांनी व्हिडिओ टाकलाय की त्याच्यावर बघितलं रूम रूम करून राहील म्हणजे पैसे असणारच की मला किती दिवस पैसे पुरणार आहे मी काय करते माहिती का गेल्या वारेनं कसं निघून गेल ते वाहते आता पण निघून जाते अजून तू जाती व्हाय ती गेल ती गेलाय तू पण जाती व्हाय लेकर बाळांच्या भवितव्याचं बघा शिक्षणाचं बघा ती गेला म्हणून तुम्ही जाते का आता तुझ्या मग काय करू त्यांनी काय घरी यायचं नाव घे घेण्या उग अक्कल नसल्यावर कुठं पण वऱ्या वऱ्या लागत काय अक्कल काय कुठं घालव काय करू नको येण्यासारखं तू कुठं घर सोडून जाऊ नको आपलं आपलं घर धरून राहायचं लेकर बघायचे जाऊ दे त्याला कुठं गेला येऊ दे बघते आल्यावर भाड्याला अगं पण सारखं असं असतं का जरा एवढं तेवढं काय झालं का घर सोडून जायचं घर सोडून जायचं असं असतं म्हणतात की लेते। लेते। ही मला वाटतं कुठं तर बाहेर बिर ह्यांना फिरायचं जायचं असेल तिकडे गेले ती आणि आता मग बाहेर आले मित्र अगं मधी ह्यांनी म्हणत होते की आम्ही मित्र पोरं कोर गोव्याला जायचं म्हणत होते गणपतीपुळे गोवा करून येतो म्हणत होते मग मी नाही म्हणलेलं मग ह्या भांडण्याच्या कारणाने ती तिकडेच गेले असतील होय मला असं वाटतं कारण रूम मोबाईल वर कळत नाही का कुठे गेलाय नाही कळत कळत असलं असं तर मग मला बाहित झालं असं की ह्या या ठिकाणी कारण की बक्की दोन दिवस आधी मला म्हणले आणि दुसऱ्या दोन दिवसानं भांडण झालं का लगेच त्यांनी गेले मग आता रूमवरती राहिलेच म्हणले मला तसंच वाटतं की तिकडच्या साईडला कुठे गेले असते मी पण फोन लावून बघते कुठं आपण ते नायला जाऊ शकत नाही मी पण नाही जाऊ शकत मग तेच ना, ना आपण तर कुठे जायचं की मी आता ही जी मी व्हिडिओ टाकलाय ना ही त्यांनी हमकाच बघणार मग त्यांना माहित होईल मी घर सोडून चालली म्हणून ती ऑटोमॅटिक घरी येतील त्यामुळे मी काय घरी राहत नाही परत आल्यावर बघू त्यांनी आल्यावर मी ती पण आता सध्या तर मी जाते कारण की मुलांना पण लेखर पोरांना शाळेला सुट्टी त्यामुळे तर चाललीय मग पाच सहा दिवस पाच सहा दिवस चांगली सुट्टी पाच सहा दिवसात त्यांनी आले तर ठीक नाही जर पोरांच्या शाळेच्या टाइमाला मी माझी मी जन्माग रिती काय अगं यातलं असलं खरं आहे वेळ तुझ्या अगं मग माझं काय चुकते सांग जर त्या बारीने एवढ्या तेवढ्या गोष्टीला घर सोडून जाते मग मी काय करायचं गेल्या बारीनं म्हणजे दुसरी आहे ह्यांची असं करायची मग मी गेल्या बारीनं मी घर सोडून गेल्यावर आलते न्यायला मला घरी आलते मग ह्या बारीनं पण मी गेल्यावर ऑटोमॅटिक जर पाच सहा दिवस वाट बघते जर त्यांनी नाही आले तर पोरांची शाळा काय मी बुडू देत नाही त्यांच्या शाळेच्या उद्या शाळा म्हणल्यावर आज रिटर्न माघारी बघू मी फोन लावते त्याला काय होतंय काय कुठे गेलंय काय नाही विचारते तुला बघू मग ठरवू